या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। सोलापूर शहरात येण्यापूर्वी त्यांनी पंढरपूरमध्ये मुक्काम केला। सकाळी 9 दरम्यान ते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार होते, परंतु राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते। त्यांनी सोलापुरात मुक्काम केल्यानंतर ते सकाळी पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी निघाले। चंद्रकांत दादा येत असल्याची माहिती कळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काही वेळ थांबले। दोन्ही नेत्यांनी एकत्र जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीने दोन्ही मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला। आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार राम सातपुते यांची यावेळी उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।